62व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त जीए मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं भीमगीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जीएम भवन समोर बुद्ध भीमगीते आणि लोकगीतांचा ऑर्केस्ट्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महात्मा फुले मागासवर्ग महामंडळ अध्यक्ष राजाभाऊ सरबदे, आरपीआयचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुबोधभाऊ वाघमोडे, जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, मंदाकिनी सरवदे, सविता वाघमारे, आरपीआय शहर अध्यक्ष राजरत्न इंगळे, सिद्धेश्वर पांडगळे, नंदकुमार कांबळे, अमोल गोडसे, विभीषण लोंढे, अभिमान्यू शिंदे, गौतम वडवेराव, पप्पू गायकवाड आदींची उपस्थिती होती. त्याचा फायदा इतर आपला बांधवाला होईल अशा पद्धतीची ही गेल्या 4 वर्षापासून बंद झालेली महात्मा फुलेची कर्ज प्रकरणे आता सुरू करण्याचे आदेश मी कालच्या बैठकीमध्ये दिलेले आहेत. निश्चितच मला खात्री आहे की येणाऱ्या या काळामध्ये माझा बौद्ध बंधू असेल त्यासोबतच मागासवर्गीयातील इतर जाती असतील त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्याची भूमिका या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी घेत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी महात्मा फुलेच्या कार्यालयामध्ये भेटी देऊन कर्ज प्रकरणे कशा पद्धतीचे करायला त्या ठिकाणी चौकशी करून कर्ज प्रकरण की सर्व सुशिक्षित तरुणांनी या ठिकाणी अशिक्षित आहेत सुशिक्षित तरुणी सुद्धा मोठा व्यवसाय या ठिकाणी उभा करावा 5 लाखाचा असेल 10 लाखाचा असेल त्या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या समाजाची आर्थिक प्रगती सुधारण्यासाठी निश्चितच मी तुम्हाला सर्वांना सहकार्य करेन. अधिक न बोलता आज या ठिकाणी आमचा मान सन्मान केला त्याबद्दल संस्थेचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मान्यवर व्यक्ती बाळासाहेब या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानेच हा कार्यक्रम घेतात असं नाही, सामाजिक प्रबोधनाच्या निमित्तानं जे जे काही करता येईल किंवा ज्यांना ज्यांना या ठिकाणी काही मदत करता येईल अशा पद्धतीनं ते मदत नेहमीच या ठिकाणी करत असतात. कार्यक्रमाच्या निमित्तानं समाज प्रबोधनाचं सुद्धा या ठिकाणी काम करत असतात आणि म्हणून संपूर्ण शहरामध्ये या ठिकाणी बाळासाहेबांचं स्थान हे वेगळ्या अर्थाने या ठिकाणी घेतात त्याचा या ठिकाणी मला सुद्धा खूप अभिमान वाटतो आणि असंच या ठिकाणी कार्यक्रम आपले बाळासाहेबांनी लाभावे. 62वा या कार्यक्रमानिमित्त राजाभाऊ सरवदे यांना महात्मा फुले विकास महामंडळाचा अध्यक्ष चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल हा कार्यक्रम ठेवलेला आहे. या कार्यक्रमाला सर्व विचार मंचावरचे प्रमुख व या कार्यक्रमानिमित्त संजीव सराफुले त्यांचा भीमगीताचा कार्यक्रम ठेवला आहे त्या कार्यक्रमाला सुहास सराफुले त्यांचा भीमगीताचा कार्यक्रम आज या कार्यक्रमानिमित्त सर्व पाहुणे या कार्यक्रमाला सगळ्याचा आभार.